नंतर एक मोठी बातमी आहे. माळशिरस मधील मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी ईव्हीएम वरती शंका घेत फेर मतदान करण्याचं ठरवलंय. मार्कडवाडीमध्ये आज बॅलेट वरती मतदान करण्यावरती गावकरी ठाम आहेत. गोळीबार झाला तरी चालेल पण मतदान करणारच असं गावकरी म्हणतायत. सध्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गावात मतदान करण्यासाठी ग्रामस्थ जमलेत. इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. मात्र अद्यापही प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर हे मतदान केंद्रावरती आलेत. सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत मार्कडवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आणि गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनानं जमावबंदी लागू केली. अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट मार्कडवाडीमधनं. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडले गेलेत. ज्ञानेश्वर, गावकरी जमलेले आहेत, फेरमतदानाची मागणी आहे, कोण तिथे आता जमलंय आणि सध्याची तिकडची स्थिती काय? स्वतः निवडणूक आयोगाच्या पद्धतीनंच आहे ते नेटकं नियोजन या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते. या ठिकाणी पाहायला गेलं तर मतदान कक्ष आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि या बूथच्या माध्यमातून आहे ते गावकरी आज बॅलेट पेपरवरती मतदान करणार आहेत आणि त्यासाठी अशा पद्धतीचे 5 बूथ आहेत ते या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. आणि एकूणच पाहायला गेलं तर या संदर्भातली मतपत्रिकासुद्धा आहे ती, बॅलेट पेपरसुद्धा आहे तो गावकऱ्यांनी छापून घेतलेला आहे आणि या माध्यमातून गावकरी ईव्हीएमवरती शंका घेत होते आणि त्या शंकेला उत्तर आहे ते गावकरी या मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून देणार आहेत. नेमकं काय होणार या मतदान प्रक्रियेनंतर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं गावकरी आता या सगळ्या परिसरामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे. आजूबाजूचे गावकरीसुद्धा नेमकं हा सगळा प्रकार आहे तो जाणून घेण्यासाठी या सगळ्या गावामध्ये दाखल झालेले आहेत. काही मतदार आहेत ते मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत, ते आता मतदान करणार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, ईव्हीएमवरती जे मतदान झालं त्याला कुठेतरी आक्षेप गावकऱ्यांनी घेतलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी आता मतदानासाठी बोलवलं आहे, मतदान करणार आहात का तुम्ही? करणार आहे, मतदान करणारच आहे. काय झालंय नेमकं गावामध्ये की तुम्ही आता पुन्हा मतदान करून आमचं कुठं गेलंय ते आम्ही तपासणार आहे. कुणाच्याकडे गेलंय, काय राहिलंय, का पेटीत घोटाळा झालाय, का आमच्याकडे काय झालंय ते आम्ही जर साला आम्ही केव्हापासून इंदिरा गांधीपासून मतदान करतोय, काय आजकाल करतोय तेव्हा तेव्हा शिकवू तर शिकवायलाच गावातली माणसं लावायची, शिकू हाणून टाबल्यावर मत मारित होतो. जे मशीनवर मतदान केलं ते मिशनवर आलंय, बोट दाबलंय, कुणीकडे जातंय का आमच्याकडे येतंय हे आम्हाला काय माहित आहे तेव्हा बोटाला आम्ही अंगठ बाजूर माणसं. आता पुन्हा एकदा तुम्ही शिक्क मारून दाखवून देणार आहे की मतदान तुम्ही कुणाला केलं? आम्ही आता शिक्क मारूनच देणार आहे. हो, काही महिला मतदार सुद्धा या गावामध्ये दाखल झालेल्या आहेत, त्या सुद्धा मतदान करणार आहेत. काय तुमची नेमकी या पाठीमागची भूमिका आहे? या पाठीमागची भूमिका लिन्न येते आता जानकर साहेब ह्या गावात. आतापर्यंत विरोध कधीच लिडनं गेला नाही 200 ते 300 मतापेक्षा. मग आता कसं काय लीड कसं कमी पडलं? जानकर साहेब आलं पण लीड जानकर साहेबांना कमी कसं पडलं? प्रशासन मार्कडवाडी नावाच्या गावामध्ये लोकांनी ठरवलं की आपण बॅलेटवर मतदान करून आमच्या गावाचा कौल काय आहे हे निवडणूक आयोगाला दाखवा.